मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं कालचं शक्तीप्रदर्शन म्हणजे जनतेनं थोबाड फोडूनही गिरे तो भी टांग उपर अशी स्थिती असल्याची टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तर जरांगे यांनी मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी पुन्हा उपोषणाच्या माध्यमातून पुढे रेटली तर ओबीसी बांधव जशास तसं उत्तर देतील असंही हाके यांनी म्हटलंय. दरम्यान हाके यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाची जी मागणी आहे ही मागणी सुप्रीम कोर्टानं सांगूनही परत जर जरांगे ही मागणी करत असतील तर ही मागणी बेकायदा आहे आणि या मागणीला ओबीसींचा विरोध राहील आणि त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही उपोषण करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. पण शेवटी जर राज्यकर्त्यांना जर काही गोष्टी त्याच भाषेत समजावून सांगाव्या लागल्या तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी जशास तसं आंदोलन उभं करेल. विजय शिवतारे यांची गाडी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलिसांनी अडवली. यावरून विजय शिवतारे यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. शिवतारे यांना पोलिसांनी ओळखलं नसल्यानं शिवतारे यांनी पोलिसांना दम दिला. तुम्हाला आमदार माजी मंत्री ओळखता येत नाहीत का असा प्रश्न शिवतारे यांनी पोलिसांना केला. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही खास.